पूर्वाश्रमीच्या शिवसैनिकांना आता शिवसेनेत परतीचे वेध लागल्याचं चित्र आहे. शिवबंधन हातात बांधून घेण्यासाठी माजी शिवसैनिकांच्या मातोश्रीबाहेर रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे आमदार आणि माजी शिवसैनिक विलास तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातात शिवबंधन बांधलं. विलास तरे यांच्याप्रमाणे एकेकाळचे शिवसैनिक असलेले राष्ट्रवादीचे भास्कर जाधव हे देखील येत्या 2 ते 3 दिवसात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शिवसेनेत घर वापसी करण्याबाबत चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे. जाधव शिवसेनेत आल्यास शिवसेनेची कोकणातली ताकद वाघणार आहे. दुसरीकडे एकेकाळची शिवसेनेची मुलुख मैदान तोफ असलेल्या छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाबाबत मात्र अजूनही सस्पेन्स कायम आहे. नजीकच्या काळातील शिवसेनेचे पक्षप्रवेश पाहिल्यास माजी शिवसैनिकांना पुन्हा घर वापसीचे वेध लागल्याचं चित्र आहे. एकत्र लढतात आहे, वेगवेगळे लढतात आहे, त्यांच्यासाठी एकत्र आहोतच. बीजेपी जागा ठरवण्याचा जो काही अधिकार आहे तो मी आहे, मुख्यमंत्री आहे आणि अभिनेत्यांची जी काही जिद्द बघितल्यानंतर त्या शिवसेनेकडे आकर्षित होऊन अनेक जण येऊ इच्छितात. मला असं वाटतं आता मी तुम्हाला काही सांगण्यापेक्षा आणखीन जे कोणी येतील थोड्या दिवसात तुम्हाला कळतील.